नमस्कार प्राइम आयुर्वेद ह्या कार्यावळीन दोतोर तीर्थाचो सगळ्यांक योकार ही कार्यावळ आरोग्य भारती ह्या सांगतान सुरू केली आसा आणि माका सांगपाक खुशी जाता की आई आमच्या बरोबर जी दोतोर आसा ती नामणेची दोतोर डॉक्टर माधवी लता उपेंद्र दीक्षित दोतोर तुमका मायमोगाचो योकार नमस्कार दोतोरांनी बी एस सी बी एम एस एम डी आणि पी एच डी सुद्धा केला आणि दोतोर गेली अठ्ठावीस वर्षासून दीक्षित आयुर्वेदा फोंडा गोवा हांगा स्वतःची प्युअर आयुर्वेदा प्रॅक्टीस करता आणि दोतोरांचे खाशेलपण आहार रोग प्रतिबंध योग गर्भसंस्कार आणि करिअर गायडन्स हातून असा दोतोरांनी जी एम एन आर सी गोवा हांगा स्वस्त एचओडी म्हणून सुद्धा काम केला आणि दोतोर ऑल ओवर गोवा आयुर्वेदातल्या बऱ्याचशा विषयांबद्दल पब्लिक लॅक्चर्स देतात तसेच आकाशवाणी युट्यूब आणि फेसबुकद्वारा लोकांक मार्गदर्शन सुद्धा करत असतात दोतोरांचे पुस्तक आरोग्यासाठी ऋतुचर्या जे दुयेती असा त्यांच्या मधी लोकप्रिय जायत असा तर आयचे आमचे दुयेस असा डायबिटीस आणि आम्ही सगळीच जणां की डायबिटीस जावपाचे प्रमाण भारत देशात खूप वाढत असा आणि भारताक संसाराची डायबिटीस राजधानी असे सुद्धा म्हणला तर आय आम्ही डायबिटीस या दुसाबद्दल दोतराकडल्यान जाणून घेतली तर दोतोर म्हाका सांगा की आयुर्वेदानुसार सुद्धा डायबिटीस बद्दल मेन्शन केला काय आयुर्वेदाचे जे मुखेल ग्रंथ असा तीन चरक संहिता सुश्रुत संहिता अष्टांग हृदय अष्टांग संग्रह हेतून साडेतीन हजार पूर्वी प्रमेह नावाचं आजारा दुयेस वर्णन असा आणि तो बरोचसो डायबिटीस सारखोच असा म्हणजे ते तेतून डायाबिटीसं वर्णन असा प्रमेहाचे वर्णन आणि त्याचे प्रकार बी सांगलेले असा hmm. तर तो दोतोर मला सांगा की म्हणजे आम्ही आधुनिक शास्त्रानुसार डायट टाईप वन डायबिटीस टाईप टू डायबिटीस म्हणतात तर आयुर्वेदानुसार नुसार सुद्धा ताजे प्रकार असतात काय हय जसे टाईप वन डायबिटीस असा टाईप टू तसे आयुर्वेदान एक बीज म्हटल्यावर जिनेटीक एक प्रकार सांगितलेले असा आणि बाकीचे जे त्याचे शरीरातले जे मेन मुखेल घटक असा वात पित्त आणि कफ mm. लागून जे जाता तसे कफाक लागून दहा प्रकार पित्ताक लागून स प्रकार आणि वाताक लागून चार प्रकार सांगलेले असा आणि तेतूनच एक वाताचो प्रकार म्हटल्यावर मधुमेह असे टोटल वीस प्रकार आयुर्वेदान प्रमेहाचे सांगलेले असा आणि वैद्य ज्यांना पेशंट येता त्यांना त्याची तपासणी करून आम्ही खंचो प्रकार असा ते पळून त्याची ट्रीटमेंट तसे करता तर दोतोर मला सांग तुमचे खाशेलपण रोग प्रतिबंध म्हणजे प्रिव्हन्शन ऑफ डिजीज तातून असा तर डायबिटीज जावपाच्या पहिलीच कळपाक शकता काय दुयेती की आपल्याक डायबिटीस जावपा असा आणि ते कसे कळतं हय हे खूप बरो प्रश्न विचारलो बाय तीर्था तर आयुर्वेदान पूर्वरूप म्हणून संकल्पना असा पूर्वरूप म्हणजे आजार दुये जाऊचे पहिलीच कसे ते त्याची लक्षणं काही लक्षणं ते प्रीसिम्पटम म्हणता ती दिसता आणि ते जर त्यांनाच डिटेक्ट झाल्या मागीर तो आजार फुडे जावचो ना नाला। तेका प्रिवेंट करपा मिळता तर डायबिटीसा खातीर सुद्धा पूर्वरूप अशी सांगलेली असा आणि ती जर आपण जाणून घेतलेली ज्या त्यांना आपण ते प्रिवेंट करतात कर जसे सांगलेले असा की सगळ्या अंगाची आग जाता खास करून हात जे असा हात आणि पाय तळपायची आग जाता मागीर दात जे असतात ते टार्टर बसता म्हटलं असे बरे स्वच्छ ना असे दिसता आणि सारखे सारखे स्वच्छ जाय असे दिसता जिबेर कोटींग चढ येता पहिली परीस मागीर असे बी असता की सगळे शरीर असे एकदम ऑयली ऑयली झाला अचानक म्हणजे पहिली जाऊ तसे अचानक ऑयली ऑयली दिसता आणि सामके असे स्वच्छ करपाक जाय दिसता काही चोड काम करूना तरी सुद्धा असे थकल्या दिसता दिसत आणि असे करप ना कंटाळो वाज येता असे दिसता आणि त्याचे आ... इम्पॉर्टंट uh, असे सांगलेले असा की खंचोई आजार जाव आमका असे सुद्धा दिसता की खूप दिवस खोकली झाली आणि ती बरी जाऊ न झाल्यानंतर मागीर सुद्धा त्याका प्रमेय जाता डायबिटीस ब्लड शुगर रेज आदळतात असे खंचोई आजार जर खूप चड वेळ राहिलो रावलो जर तर ते डायबिटीस जावपाचे पहिलीचे पूर्वरूप प्रीसिमटम असा असे आपण म्हणू शकता आणि त्यांनाच जर आपण उपाय केले तर त्या, त्याका लागून ते डायबिटीज जावपाची शक्यता कमी जाता आता हे उपाय खंचे म्हटल्यावर पहिली लाईफस्टाईल ते करेक्ट करप आणि डायेटाचो कंट्रोल करप आणि तिसरे म्हणजे स्ट्रेस लेवल कमी करप असे केल्या आणि व्यायाम प्रॉपर एजीनुसार तुम्ही योग्य जे एक्सपर्ट असा त्याचं सल्लो घेऊन जर व्यायाम केला तर तुमकां हे डायबिटीज प्रिवेंट करपाक मिळत तर दोतोरान जसे सांगले ते ज्यांना तुम्हाला ही पूर्वरूप दिसता त्यांनाच एक आयुर्वेदीक तज्ज्ञाकडे वचून तुमचे चाचणी वा तांची तप, तपासणी करून घेऊन आणि म्हणजे तुम्हाला डायबिटीज जावपाना तर दोतोर दोतर सांगा हे डायबिटीज जावपाची हा डायबिटीस जाते कारणां आयुर्वेदान कारणा सांगलेली असा जसे आस्या सुखम स्वप्न सुखम दधीनी ग्राम्यान उदक रसा पयांसी नवान्न पानम गुडवैकृतमचं प्रमेह हेतु कफकृतचं सर्व म्हणजे कफ जे ज्याच्यान जाता आ, ते सगळे डायबिटीज जावपाचे कारण असा प्रमेह जपचे कारण असा ते आपण एक एक करून पळयात तर आ, हे जे असा पहिली म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट असा ते आस्या सुखम स्वप्न सु सुखम म्हणजे लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी मागीर हे सर्वात इम्पॉर्टंट कारण हालीच्या काळान असा बसून राहत सॅडेंटरी लाईफस्टाईल तू समज लहान भगी समज नाल्या यंग एज समज आणि हे समज वडला वर, मनीस सगळ्याक सध्या असे टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली असा पहिलीच्या काळात जशी आजजी बी काम करताली शेतात वचप पाणी किती कुळगारात वचप फिजिकल ॲक्टिव्हिटी विरीतल्यानं उदक काडप असे सगळे आता कमी झालं मिक्सरपा वॉशिंग मशीन असा आणि सुद्धा टेक्नॉलॉजी आपणा खबर असा तर फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कम आणि दिसभर टेबलाचे बसप लॅपटॉपारेर बसप कॉम्प्युटरचे बसप एसी कॅबिन बसप आणि त्या कंपेरिजन त्यातून आपण खाऊ किती कमी करू ना, तितके आपण कमी करुना पण ती जे सगळे आपण खाता तिची एनर्जी यूज करपाची तर सॅडेंटरी लाईफस्टाईल आणि बसून रावप हे प्रमेयाचे पहिले आणि मेन कारण असा मागीर दुसरे धय uh, किंवा दुधाचे पदार्थ हल्ली इंटरनेटाचेर पळयता तर रोज एक वाटी धंय खावप आणि तेतून प्रोटीन मिळतं मागीर गुड बॅक्टेरिया मिळत असे सांगता पण धंय खावपाचे काही नियम आसा स्पेसिफिक असा कारण धंय जे आसता ते आपल्या रक्तवाहिन्या आसता तेका नॅरो करता थंय सूज आणता आणि इंटरनल सूज जाता जी आपणाक कळना तर धंय जे आसा ते खावपा पहिली धंय रातचे खावप ना दुसरें धंय हे रोज सद्दां खावपाची गोष्ट ना दुसरे धंया चा वांगडा मे मुगाची डाळ जाय नाल्या आवळा जाय नाल्या मो तरी जाय असे कितीतरी कॉम्बिनेशनान दही खाल्ल्या मागीर तेचो अपाय जावना नाल्या ते नक्कीच अपाय करता म्हणून दही हे रोज खावप ना आणि मिल्क प्रोडक्ट्स बी जे असता ते हाल्ली पळून खाऊपर फॉर एक्झाम्पल पनीर आता पनीराची जी शेल्फ लाईफ असा ती खूप कमी असा खूप शिळे करून जर पनीर मागीर तेतून जरी प्रोटीन असल्या पण त्याचा काहीच उपयोग जावचो ना जाचा अपायच जाता असे मिल्क प्रोडक्ट्स मागीर बेकरी प्रोडक्ट्स बेकरी प्रोडक्ट्स असतात तेतून फायबर्स नसतात त्याचे जे राय विटाचे जे ब्रँड लेअर असतात ते काढून घेतिल्ले जाता आणि त्या लागून विदाऊट फायबर जो फाईन फ्लोर असता मैदा ते खाल्ल्यान सुद्धा कोफ वाढता आणि त्या लागून डायबिटीज जाऊक शकता आता त्याच्या उपरांत अनुप आणि औदक रस आता अनूप दे अनूप देश, आयुर्वेदान तीन प्रकारचे देश सांगितलेले असा, अनूप जांगल आणि साधारण तर गोय जो असा तो देश असता म्हटल्यावर तेतून ह्युमिडिटी चढ असता वच इम्पॉर्टंट फॅक्टर असा आणि ह्युमिडिटीक लागून पचपाची जी शक्ती असा ज्याका आम्ही आयुर्वेदान जठराग्नी म्हणता ते खूप कमी असा कम्पेर्ड टू अदर रिजन्स फॉर एक्झाम्पल पंजाब हिमाचल प्रदेशाच्या जे मनीस असतात त्यांची पचनाची शक्ती आणि गोंयच्या लोकांची शक्ती हेतून नक्कीच डिफरन्स असा ही कमी असा आणि शरीरान दोष आणि कचरो मागीर आ, आ, वेस्ट प्रोडक्ट साठपाची प्रवृत्ती असता म्हटल्यार ह्या प्रदेशाचे मांस आणि जलचर औदक मांस म्हटल्यार जलचर प्राण्यांचे मांस म्हटल्यार पहिलीच आले नुसते तर नुसते जे आसा ते चढ खाल्ल्या आणि चुकीच्या पद्धतीन खाल्ल्या मागीर तेतून सुद्धा डायबिटीज जाऊ शकता तर चुकीच्या पद्धतीन की दे ते आपण डायटान जे डायट डिस्कशन करूया त्यांना पळूया आणि हेचे उपरांत जे असा ते उदक उदक जे असा तेच मेन कफ प्रोड्यूस करता के जले शे ते कफ सो so, उदकान जे उत्पन्न जाता तो कफ असा आणि कफ व प्रमेय जावपाचे मुख्य कारण असा म्हटल्यावर उदक पिवपाचे नियम जर बरोबर प्रॉपर जर उदक ना आणि जे रुल्स फॉलो करुना झाल्या सुद्धा डायबिटीज जाऊ शकता तर अशी अनेक कारणं आणि हल्लीच्या काळात सर्वात इम्पॉर्टंट म्हटल्यावर फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली आणि मेंटल स्ट्रेस जो असा तो चढान चड़ वाढत असा खचे एज ग्रुप पळयात तुम्ही लहान भरगी सुद्धा स्ट्रेस असता तर असे स्ट्रेस लेवल जे वाढिल्ले लागून हे डायबिटीज जाऊक शकता तर मका आता सांगा की या दुसांची लक्षणं किती असं लक्षणं प्रमेहाची सांगितली असा प्रभूत आविल मूत्रता म्हटल्यार खूप वेळा मुतून जाता आणि खूप प्रमाणात जाता आणि ते सुद्धा गडूळ असता ते वास असता एक प्रकारचा आणि दुसरे म्हणजे आ, काम करपाक नाका असे मागीर वाज येता व्हीकनेस येता आणि तेचे उपरांत हे जे असं मनीस बसिल्ला अशा मागे जाय असे त्या दिसता आणि शरीरातले जे घटक असतात ते हळूहळू वीक जायत रावता तर मेन म्हणजे युरिनाचे संबंधित त्याचे विकार आणि त्याची लक्षणां सांगितलेली असतात तर दोतोर म्हाका सांगा आयुर्वेदानुसार जी चिकित्सा किती असा आमच्याकडे जेन्ना पेशंट येतात आयु डायबिटीसाचे ते प्रत्येक वेळी आम्ही त्याचा विचार प्रत्येक पेशंटचा वेगवेगळं असतात आणि त्याची ट्रीटमेंट बी वेगळी पण तरी सुद्धा आयुर्वेदान स्थूलप्रमेयी आणि प्रमेयी असे दोन ग्रॉस प्रकार के केल्ले असा तर जो जाड मोठा पेशंट असा ओबेज असा आणि जो लीन एंड थीन असा हे दोघांची जी ट्रीटमेंट असा ती वेगवेगळी असता आणि सगळ्याक एकच औषध असे नसतं तर हे जे असा ओबेज जे पेशंट असता त्यांका कंट व्यायाम करून डायेट घे देऊन आणि अशी असता ते तेतून कंट्रोल करता आणि जे लीन अँड थीन पेशंट असता त्यांका त्यांचे बॉडी टिश्यू असता त्याची रक्षा करपा जाय त्यांका संतर्पण करपा जाय म्हणून आयुर्वेदान सांगले असं सा मे हेशू संतर्पण मेव कार्य म्हटल्यावर एकदा डायबिटीज झाल्या त्याचे जे बॉडी टिश्यू असता ते हळूहळू करून वीक जाईत राहता आणि त्याचे माशे त्याचे सुरक्षा करणे त्याचे कंट्रोल करणे हे सर्वात पहिले काम असतं म्हटल्यावर हाली आधुनिक शास्त्रांतसुद्धा ओबेसिटी पॅराडॉक्स असो कॉन्सेप्ट आयला आणि एक रिसर्च पेपर पब्लिश झाले असं ते सांगता की ओबेस पेपल पीपल ऑर पेशंट ऑफ डायबिटीज कॅन पुल ऑन लाँग दॅन द लीन एंड थीन पेशंटस ऑफ डायबिटीज दे आर मोर ॲट रिस्क ऑफ डेथ म्हटल्या डायबिटीज झाल्या त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या तज्ञांच्या सल्ल्यान घेवप फक्त कडू कडू वक्ता घेत रावता करप न तर दोतोर मला सांगा म्हणजे आता केुेतीक डायबिटीस जातात त्या युट्यूबार गुगलावर पळून ते कितीतरी कडू कडू घेत असतात जसे ते जांभळाचा रस झालं मेथीचो पावडर कारल्याचो रस आणि ते सदांच घेता आणि चढ प्रमाणात दीस दी रात तेच घेतात जर ते बरोबर काय तुमचे मार्गदर्शन करा ताच्याबद्दल हय असे डायबिटीज झालं आणि फक्त गोड खाऊनच डायबिटीस झाला हे सुद्धा चुकीचे असा फक्त गोड खाऊन असे नू चुकीच्या पद्धतीन चुकीच्या वेळेर आणि समज तुम्ही चढ वडा पाव मिरची असे खाल्ल्या सुद्धा तळिल्ले खाल्ल्यान सुद्धा डायबिटीस जाऊ शकता फक्त गोडान असे ते त्याचा अर्थ असो की तुम्ही फक्त कडू घेतल्या तुमची शुगर लेवल डाऊन जातली असे ना कडू जो रस असा तो जर चढ प्रमाणात आणि चढ दीस घेतल्या तेतून शरीरात वात वाढता आणि असे सांगितले असा जी प्रमेयाचे प्रकार असा कफान जाता पित्तान जाता तेतून जर चढ वात वाढल्या जात तर ते मधुमेहान कन्वर्ट जाता आणि मधुमेह झाल्या त्याला असाध्य सांगितले असा म्हटल्यावर कडू चढ खावप ना त्याचं वैद्याचा सल्ला जाय आणि त्याचे पण स्पेसिफिक टाइम पिरियड असता इतके दीस घेऊ आणि ते कमी आप, मागीर ते बंद करप असे असता म्हणून सारखे घेतल्या मागीर वात वाढून सांधे दुखता मागीर पाठ मान कण्याचे विकार असेही जाऊक शकता म्हणून ते लक्षात जाय आणि दुसरे म्हणजे ज्याकडे पेशंट येता त्यांना आम्ही पळयता की केन्ना केन्ना फक्त गोड खावचे असे कारण नसतं म्हटलं स्ट्रेस लेवल जर असल्या चढ तर त्याका तसे काहीच गरज नसता हा कितीतरी पेशंट म्हणजे कंपनीचे एक्झिक्युटिवज मॅनेजर्स लॉयर्स जजीस त्यांना खूप मेंटल स्ट्रेस असता आणि त्यांना हा फक्त रिलॅक्सेशन टेक्निक्स योगासनं शवासनं मागीर प्राणायाम आणि आमची साधी जटामसी ब्राह्मी अशी साधी वक्ता दिता आणि त्यांना म्युझिक थेरपी दिता तेथून सुद्धा त्यांची दोनशे तीनशे अशी जी ब्लड शुगर लेवल्स असतात ती कंट्रोल म्हणजे मॅनेज जाता सकल देवता आणि त्यांना दुसरे काहीच गरज नसता फक्त लाईफस्टाईल थोडे मॉडिफिकेशन आणि असे सजेशन्स आवश्यक असतात तसेच पहिली कारण जाय आणि तेचे उपरांत त्याची त्या प्रमाणे ट्रीटमेंट केल्या जाल्यार डायाबिटीस कंट्रोल जाऊक शकता आणि कफाचे जे, जे प्रकार असतात तेका साध्य सांगितलेले असा एकदा का ब्लड शुगर वाढली म्हटल्या भर आता तुमकां ती गुळयो हो जाय असे न्हू वैद्याचो सल्ला घ्या आणि त्याची ट्रीटमेंट जाऊक शकता hmm. तर दोतोर तुमचे खाशेलपण म्हणजे डायट हातून असा जर मी डाएट टिप्स दिया जी कोण डायबिटीज झाल्या त्या दुयेती खात डाएट याच्यावर हा काम करता आणि गेली अठ्ठावीस वर्षे हा ऑबर्व करता गोयच्या लोकांचं डायट तर फक्त डायटाचे सगळेच जे आस्पेक्ट असा ते जाय फक्त तुम्ही किती खाता इतकेच मागीर कसे खाता खाता कितले खाता हे सगळ्याचे महत्त्व असा आणि तेतून मला खास सांगपा जाय माझ्या गोव्याच्या भावा भहिणीं की जेवणाच्या वेळा ह्याचे खूप महत्त्व असा गोयन हावे पळला की गोयान खूप लेट लेट जेवण जाता आमच्याकडे जेन्ना पेशंट येतात डिटेल हिस्ट्री घेतात तेतून आम्ही डाएट वगैरे बी विचारतात तेतून आमक कळतं की गोयां दनपर तर लेट जेवण जाताच पण रातचे जे डिनर असा तेवी साडे नऊ दहा साडे दहा अकरा साडे अकरा सुद्धा मनीस जेवता तर इतके लेट जेवल्या झाल्या त्याचे खाल्ल्या पचन जायच ना चांगले आणि पचन जाऊ ना सगळेच डायबिटीसच नू आणि सगळ्या प्रकारचे विकार जाता म्हटल्या ब्लड प्रेशर म्हण हार्ट अटॅक मागीर आता हल्ली खूप लोकांना आढळतात ते फॅटी लिवर म्हण कोलेस्ट्रॉल म्हण सगळ्याचे कारण उशिरा जेवून त्याचे पचन बरे जावप ना तेतून आमाची निर्मिती जाता आणि तेतून अनेक प्रकारचे आजार जाता म्हणून पहिली म्हणजे डायबिटीसाच्या पेशंटान बेगीन जेवप खास करून डिनर जे असा ते हलके जाय तेतून नॉनव्हेज नाका आणि दुसरे म्हणजे भाकरी भाजी सूप असे घेवप आणि जेवणाची जे रातचे जेवण असा त्याची वेळ असा साडे सात साडे बी योअर डिनर टायमिंग हे लक्षात दवरप दुसरे डायटाची कॉलिटी माहिती क्वालिटी म्हटल्यावर आयुर्वेदान बारा वर्ग सांगलेले असा ते सगळे ना तरी सुद्धा मेन मेन आपण पळूयात तर धान्य तर धान्य असता तेतून जे ते, ते शीत तर दोतोर मला सांगा शीत म्हणजे चण शीत खाऊ डायबिटीज झालं मनीस असा तो शीत खावपाक पळेना आणि ता म्हणजे कार्बोहायड्रेट्स असा म्हट न हाय ग्लायसेमिक इंडेक्स असा म्हणजे जर शीत खाल्ल्यावर जाता का त्या दुयेतींड डायबिटीसाच्या आता गोयचा मुखेल आहार जो असा तो शीतच असा लहानपणाच्या मनीस शीत जेवता आणि डायबिटीस जाल्यार अचानक बंद करून चपाती खावपा लागता ना ब्रेड खावपा लागतं ते बरोबर ना ग्लायसेमिक इंडेक्स रायसची ग्लायसेमिक इंडेक्स चढ असल्या कारणान रायस खावप ना असे म्हणतात पण ग्लायसेमिक इंडेक्स डिपेंड्स ऑन द कॉलिटी ऑफ राईस देन द कुकींग मॅथड एंड द कॉन्टिटी ऑफ राईस ऑल्सो सो हे लक्षात दवरप म्हटल्या गोव्यान तांबडे तांदूळ मिळतात गावठी तांबडे तांदूळ हे धान्य वर्गान आयुर्वेदान सर्वात बेस्ट सांगितले असा आणि हे बागायतदारान सुदैवान उपलब्ध असता गोव्यान तर ते गावठी लाल तांदूळ आणप दुसरे म्हणजे जर तांदूळ एक वर्ष जुने झाले तर तेतून ते, ते ग्लायसेमिक इंडेक्स देवता असे रिसर्चान बी झाले असा तर एक वर्ष जुनो तांबडो तांदूळ आणून तेका उकडून मागीर उदक काढून ते दोन पारा आणि थोड्या क्वांटिटीन घेतल्या शीत घेतल्या जाता आणि दुसरे त्याचे कॉम्बिनेशन हे खूप महत्त्वाचे असतं म्हटल्यावर त्याचे बरो वांगडा तुम्ही जर डाळ घेतली मुगाची तुरीची हिरवे मूग मसूर मसूरची डाळ असे घेतले आणि सॅलड्स घेतले कांदा कोबी गाजर मुळो हे जर घेतल्या मागीर ते जे कॉम्बिनेशन असतं ते तसे वाईट नू आणि तुमका राईस बी खावपा मिळता म्हणून अजिबात खावप ना असेही नू रात मशे कमी करप रातचे जेवण जे असतं तेतून भाकरी नाचणीची जोंडळ्याची भाकरी वरीचे तांदूळ मागीर सूप सोलकडी असे घेवप तर हे धान्य झाले भाज्यो जो असा तो भाज्यो जो असा तेतून मेथी मागीर मस्का मागीर मस्क्याच्या पाल्याची मागीर तांबडी आणि आ, बाकी चो भी बी पाले भाजो असा शेपू वगैरे ते खाऊप मेळात शेंग भाजो जो असता, म्हटल्यावर चवळीच्या वालीच्या शेंगा वालपापडी हे शे मी कमी जाय पेशंट नेहमी विचारता की आम्ही खंची फळे खावप खची फळे खावप तर एप्पल आणि पपई बरी असा पण केळे जे ते पहिली विचार करप डायबिटीसच्या पेशंटाक केळे बरे ना केळ्यान कफ जाता आणि डायबिटीस जावपा मेन कारण कफ असता म्हणून केळे खावप ना आणि केळी खावपाचो आणि एक नियम सांगपा जाय की केळी हे जेवणा उपरांत खावपाची नाच जेवणा उपरांत खाल्ल्या केळी हे बांधता म्हणून केळे जेवणा उपरांत खावप ना आता तेचे उपरांत मांसाहार तर आपण पळले की नुसते जे असं उदकातले जे मांस असा ते डायबिटीज जाऊक शकता म्हटल्या नुसते खावप ना नाट सांगता तर नुसते जे असा तेतून जे फिश असा ना सुंगटा बांगडा तिसरे हे सोडून तुम्ही तारली असा वेल्ली असा हे हुमण थोड्या प्रमाणात दोन पारां आणि गोयची जी एक पद्धत असा ती खूप चांगली असा शिवराक म्हटल्यावर ऑल सेवन डेज यू शूड नॉट ईट नॉन व्हेज अँड बोथ इन लंच अँड डिनर सो इन बिटवीन द ब्रेक शूड बी धॅर देन बॉडी कॅन डायजेस्ट इट जो माउस जे असतात ते पचपा खूप जड असतं म्हणूनच ते गुरुवारा सोमवारा शिवराक सोम असे त्याका लागून म्हणून विकली ट्वयस ऑर ट्राईस हुमण आणि ते सुद्धा थोड्या प्रमाणात घेतल्या जाता सोरो पिवप ना हे सांगपा गरज ना कारण सोऱ्यान शुगर शूट जाता हे खबर असता सगळ्यांक तर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स हातून सुद्धा दही खावप ना गायीच्या तुपाचो वापर केल्या जाता दूध असता तेतून हळद घालून आणि दिवसाच घेवप दूध रातचे घेवप ना असे डाएट असत आणि आणि सुद्धा डिटेल हा डायटच्या वर्कशॉप घेता तर घेत तुमचे एक्सपर्टाज योगान असा होय आता आपण पळले अव्यायाम म्हटल्या व्यायाम, व्यायाम करप ना हे डायबिटीसाचे मेन कारण असा तर चलपास जो व्यायाम असा आणि पहिली केन एकदम जिमान वचप एकदम व्यायाम करप असे केल्या माझी हार्टाचेर खूप प्रेशर येता म्हटल्यावर चलचा जो व्यायाम जो असा सकाळी मुहूर्ताचेर म्हटल्यावर सूर्योदया पहिली उठप आणि सरळ रस्त्याचेर चलप आणि थोडे थोडे करून त्या वाडप एकदम एक तास असे पाच सात किलोमीटर असे ना थोडे दोन किलोमीटर चार किलो असे करून एक फॉर्टी फाय मिनिट टू वन अवर चलपाचे एक मिडियम स्पीडने चलपचे मागीर योगासना ती खूप हेल्प करता आणि खास करून स्ट्रेस असल्या त्याचे खूप उपयोग जाता तर वज्रासन असा मंडुकासन आसा पादहस्तासन सर्वांगासन हलासन मागीर मा वक्रासन असे योग एक्सपर्ट असा त्याच्या सल्ल्यान तुम्ही ते, ते प प्रॉपर शिकून घेऊन आणि एजीनुसार तुमकां ते एक प्रिस्क्रिप्शन ना शिड्यूल त्याचे ठरवपाक जाय तसेच आमे पळ माझ्या इतक्या वर्षाच्या एक्सपिरियन्सान की कपालभाती आणि उज्जयी प्राणायाम असे केल्यान सुद्धा शुगर लेवल एकदम खाली येता तर हे जे प्राणायाम एक्सपर्ट असतात तेचे त्याचेकडे ते वचून उज्जयी प्राणायाम कपाल वा ती सुद्धा प्रॉपर तर ते केल्या शुगर लेवल देवता तर दोतोर तुम्ही हांगा आयली आणि बरीच मोलादिक माहिती दिली डायबिटीस बद्दल म्हणून हा तुमचे आभार मानतात आणि प्रायम आयुर्वेद ही कार्यावळ हा आता सपयता मेळूया आता फुडल्या खपेक नवीन दुयेस आणि ताजी माहिती घेऊन त्या म्हणसर पळत प्राइम प्र आयुर्वेद